मुंबईतल्या मालाडीतल्या मालवणीमधल्या विषारी दारूकांडातल्या मृतांचा आकडा आता 95 पोहोचला आहे. तर या विषारी दारूकांडातल्या पीडितांवर अजूनही उपचार सुरू आहेत. राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 1 लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिली आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सगळ्या मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री मदत निधीमधनं 1 लाख रुपये देण्याचं त्यांनी मला घोषित करायला सांगितलं, ते मी त्यांना कळवलेलं आहे. उद्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सर्वेक्षण करून त्यांचे कुटुंबीय कोण आहेत, कुणाच्या नावाने चेक जमा करायचा, सगळी यादी बनेल. त्यातच रोजगार करणारं कोण आहे, त्याला कुठे संधी देता येईल याचाही सरकार आग्रहाने विचार करेल. दारू पिणारा चूक होता, तो दारू पित असताना त्याचे कुटुंबीय भोगतच होते, पण या दुर्घटनेत गेल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी भोगू नये यासाठी ही सरकार मदत करते आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.